आनंदी 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 आगो आनंदी अग चाह दे ग लक्षच नव्हतं आई चहा हवाय का तुम्हाला आनंदी माफी कसली मागते असतो इकडे जरा सुंदर काढलेस तू आम्ही सगळे छान दिसतोय फोटो पेक्षा पण छान दिसतोय आनंदी अगं हे तू आता सगळं सकाळपासून केलंस एवढ्या कमी वेळात हे पाय माझे आज पण उशीर झाला इतके दिवस झाले मी कारखान्यात जाऊ शकले नाही मावशी चिडले असते आनंदी आनंदी मावशी का चिडतील त्यांना माहिती असणार ना तू का जात नव्हतीस ते हो बरोबर पण आज तरी वेळेत पोहोचायला हवं ना मी अहो येते आम्ही कुठे कुठे येते मी सोडतो ना चल ये अहो कशाला तुम्हाला उशीर होईल नको मी जाते नवराय तुझा मी नाही सोडणार मग कोण सोडणार चल ये मला काय उशीर होत नाही ये बस कात खाली कर काय गो आनंदी कामावर काय आज स्वतः वकील सोडायला येत नाही के पाय माझे हे बघा हे म्हणत होते मी म्हणून सांगत होते मी जाते तो मस्करी करतोय काय गो आई एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय करून घे ना जा ना हो मी जातो उशीर झाला मला दादाने सांगितलं असेल ना तुम्हाला त्यांचा अपघात झाला होता वर्षा त्यांची केस सगळी गडबड होती घरात त्यांच्याशी माझा काय संबंध आहे एकतर इतके दिवस खाडे झालेत तुझे काम सगळी बाकी आहे सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तू गणपतीची ऑर्डर घेऊन आलीस 101 गणपती बनवणार होतीस म्हणाली होतीस ना पण अजून एक सुद्धा गणपती तयार नाहीये एवढं सगळं कधी होणार आहे एवढ्या कमी वेळात एवढ्या मूर्त्या कधी बनवणार आहेस मावशी माहितीये मला तुम्ही काळजी करू नका मी बनवेन आता बोलशील आणि नाही झाले तर आधीच तू बेजबाबदारपणे वागली आहेस तरी मला भीती होतीस नवऱ्याने टाकलेल्या बाईला कामावर ठेवलं
उद्या त्यांचं भांडण मिटलं तर ही निघून जाणार आणि आपली कामं तशीच राहणार. ते तू सिद्ध करून दाखवलंस खाडे करून. असं का बोलताय मावशी तुम्ही? अहो माझं झालं होतं यांच्याशी भांडण, पण कधी ना कधी ते मिटणारच होत ना, त्याची खात्रीच होती मला. त्याचा या सगळ्याशी काय संबंध बरं मावशी? नाही मला मान्य आहे यांचा अपघात झाला, मी इथे येऊ शकले नाही, माझं काम अर्धवट राहिलंय, पण मी करणार आहे ना काम, मी माझं काम पूर्ण करणार. पण तुम्ही चिडू नका माझ्यावर. का चिडू नको? आता तुमचं म्हणणं आहे माझ्या मुलाशी तुझ्या घटस्फोट झालेल्या नंदेशी लग्न लावायचं. तुमचं सगळं कुटुंब बेजबाबदार आहे. पण नंदूदादांना सुद्धा लग्न करायचंच आहे ना मावशी. त्याला काय कळतंय? पण मला कळतंय ना, तुम्हाला जबाबदारीची जाणीव नाहीये, तुम्हाला नात्यांची किंमत नाहीये, म्हणून तर तुझ्या नंदेला माझ्या मुलाच्या गळ्यात बांधताय ना. हे बघा मावशी, लग्न दोघांच्या इच्छेने होतंय. होणार नाही, माझा जीव गेला ना तरी माझ्या मुलाचं लग्न तुझ्या नंदेशी होणार नाही. जे करायचं ते करा तुम्ही. मला माहितीये माझ्यावर राग आहे तुमचा, चिडलायत तुम्ही माझ्यावर, साहजिक आहे. मी तुम्हाला शब्द दिला होता 101 गणपती मी पूर्ण करणार, पण मावशी काळजी करू नका, मी ऑर्डर पूर्ण करणार. आता लगेच कामाला लागणार बघा. आणि राहिला प्रश्न वर्षाताईंच्या लग्नाचा, वर्षाताईंच्या आनंदाच्या आड मी पण कोणालाही येऊ देणार नाही. तू आम्हाला सांगतोयस की दिवसभर तिला शुभेच्छा द्यायच्या नाही आणि संध्याकाळी तिचा वाढदिवस साजरा करायला तू तिला बाहेर घेऊन जाणार. पोरीचं औक्षण नको का करायला? हो ना, मला ना तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. ए मी ना गाणं म्हणीन छानच तिच्यासाठी. हा मी काय करेन माहितीये का? उद्या मी तिला माझ्यासाठी चहाच नाही करायला सांगणार, उलट मीच तिच्यासाठी चहा करेन. कस? आई नको, तू नको करूस चहा. हा आणि वाढदिवसाच्या दिवशी तुझं एवढं प्रेम नको तू जाऊ देऊस. हा प्लीज. का? म्हणजे की आपल्याला तिला सरप्राईज द्यायचंय ना बर्थडेच, तर मग तू तिच्यासाठी दिवसभर चहा केलास तर तिला कळेल ना की तिचा वाढदिवस आहे म्हणून तू हे वागतेस. हो की नाही? मग संध्याकाळी करू का चहा वर्षा? नको नको. का? अगं संध्याकाळी केक कापायचा ना आपल्याला, केक कापायचा. वर्षा आपण जाऊया संध्याकाळी केक आणायला. दोघं दोघं कशाला एवढूचा केक? आई अगं त्याच्या बरोबर डेकोरेशनचं सामान पण आणू ना आम्ही. हा जरा पिशव्या वगैरे खूप असतील ना, मग दोघं गेलो तर बरं पडेल. मला एकट्या आनंदीला डिनरला घेऊन जायचं होतं आणि त्याला सरप्राईज द्यायचं होतं, पण आता या सगळ्यांचं मला ऐकावं लागणार आहे. या सगळ्यांना आनंदीचा वाढदिवस जो साजरा करायचा आहे. म्हणजे तोपर्यंत आपण इथे तयारी करूया ना. आपण ना घरच्या घरी तिच्या आवडीचं जेवण बनवूया, काय म्हणते ते? नाही एक मिनिट मिनिट, हे सगळं ठीक आहे, पण तिला किचन पासून लांब कसं ठेवणार? आयडिया. नंदू तू तुझ्या आईला सांग की उद्या आनंदीला ना जरा उशिराच पाठवा घरी. हा पण आपण मेनू काय ठरवूया? नाही आम्ही सहजच आलो तिथे फिरत फिरत. हा आम्ही काहीच महत्वाचं बोलत नव्हतो. काय करतेस? अहो तुम्ही ऑफिस मधून लवकर आलात, मला न्यायला येणार होतात ना तुम्ही, वाट बघत होते मी तुमची. काय झालं, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? काय झालं? काहीतरी विचार चालू आहेत मगापासून. बघा ना किती दिवसानंतर मी कारखान्यात गेले, खूप काम बाकी आहे, खूप सुट्ट्या झाल्या ना माझ्या, गणपती पण जवळ आलेत, कसं सगळं करणार आहे काही कळतच नाहीये मला. आनंदी करशील तू? आता हे सगळं सामान तू आपल्या स्टुडिओ मध्ये आणायचं ठरवलंयस ना? हो
चांगलं केलंस, होईल तुझ्याकडून, काही टेन्शन घेऊ नकोस, ये झोपा तू. किंवा माझे आहो नंदू दादांना स्प्रे सांगायचं विसरलीये मी. एक मिनिट, आणतील ना? आता फोन करतेस, वाजलेत किती? खूप उशीर झालाय. सकाळी कर. हा ठीक आहे. आणि झोप आता. सकाळीच करते. हा झोप आता. नाही नाही, मी विसरणार, मी लिहून ठेवते डायरीत, मला माहितीये मी विसरणार, खूप काम आहे, गडबडीत ना विसरते मी. आईच्या गोळ्या पण आणायच्यात मला, आणि आपल्या चिंकीची बॉटल पण, नवीन आणायची बॉटल दे. मी लिहितो, सांग काय लिहायचं. हा हा काय? नंदू दादांना सकाळी फोन करायचाय स्प्रे साठी. नंदूला फोन, आईच्या गोळ्या, आईच्या गोळ्या, चिंकीसाठी बॉटल आणायची नवीन, नवीन वॉटर बॉटल, ते झाकण फुटलं तिचं. हा पुढे? साबुदाणा भिजवायचा आहे. साबुदाणा भिजवायचा आहे. आणि वेळ मिळाला तर तुमचं कपाट आवरायचं आहे. माझं कपाटही आवरायचं. हा बरं, उद्यासाठी एवढं पुरे. हा मी लिहिलंय, इथे बाजूला ठेवतो, ते सकाळी उठल्यावर वाच आणि कर काय ते. हा आता शांत झोपायचं, कसलाच विचार करायचा नाही, कळलं? सांडेल, रिक्षा का आणली तुम्ही? ते खूप सामान होत ना, म्हणून दोन रिक्षा केल्या. हा त्यातलं सामान मी काढतो, आधी आपण इथलं काढूया. तुम्ही थांबा, हे नंतर या, ते मी आधी हे थांबा, हातात द्या. त्या रिक्षात काय बघते सामान? हा सामान आहे, त्या रिक्षा मी काढतो, मी काढतो, तुम्ही जा. तुम्ही काय करताय खाली? ऑफिसला नाही जायचंय? अरे जायचंय ना, एक महत्वाची मीटिंग आहे, जायचंय मला आज. मग तयारी पण नाही केली? तू आवाज दिलास ना, तुला मदतीला आलो मी. मी कधी दिले आहो? मी नाही दिला आवाज, मला भास झाला होता वाटत. बरं ठीक आहे, मी जातो. नाही तुझ्या हातात सामान आहे ना, तू हो ना पुढे, मी पटकन आलो. मदत पण नाही करत. या 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 या. प्रवास कसा झाला? चांगला झाला. हा आनंदीला काही कळलं नाही? नाही नाही कळलं नाही. द्या, मी पकडतो सामान, द्या. नंदू दादा, सरप्राईज. काय हे? चिंगी बाळा अडकली होतेस ना तू? फोन केला होता मला तिने, तुम्ही सगळेजण येते. फोन तुम्हाला. आनंदी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई किंवा माझे एवढं कशाला गेलं तुम्ही? कशाला म्हणजे? आनंदी, आम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये गेल्या वर्षभरात तू जितका आनंद आणलायस, मग त्याच्या पावर जरी आम्ही आणू शकलो तर आम्हाला बरंच वाटेल. म्हणून एक छोटासा प्रयत्न. बरं ऐक, तुला भेटायला कोण आले बघितलंस? कोण? या. अबा इकडे कसे? कसा असतोस पोरा? अरे वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद पण. सकाळी फोन केलास, सांगितलं पण नाही. अगो राघवरावने मला धमकावला होता, आनंदी घेतला काय पण कळता कामा नाही म्हणा. यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. तुमका दोघांना हसता खेळताना बघून, राघवरावांका पुन्हा आपल्या पायावर उभे राहिलेला बघून खूप बरा वाटला.
अरे बबन आला आबांना दे ग बाई आबा आले एवढ्या लांबून तुम्हाला भरवायचं होतं तुम्ही प्लॅन केला होता माझ्यासाठी आनंदी या सगळ्यांसोबत तुला असं रमलेलं पाहिलं मला खूप बरं वाटलं असंच तुला ह्यांच्यासोबत आपल्या परिवारासोबत रमलेलं आनंदात मी आयुष्यभर पाहत राहू शकतो ते निघाले बघ काही मदत हवी असेल तर जा विचार थांबा एकटे कुठे जात आहे थांबा मी तुम्हाला रिक्षा करून देतो नाही नाही अरे रिक्षा कशाला अरे माझा कुठे काय पत्ता आहे आणि शिवाय पैसेही नाही आहेत जाईन मी चालत चालत पाय नेतील तिकडे चालत जायचं जाईन जाईन मी चालत जाईन अहो असं काय बोलता बाहेर पाऊस पण आहे थोडा वेळ थांबा ना अरे नको राहू दे जाईन ना मी जाईन नको काळजी करू बाबा तू कशाला आलीस इथ माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आलात तुम्ही आणि असंच निघालात तुमच्यासाठी केक आणला नाही नका मग विनंती करतो पहिल्यांदाच भेटतोय सुनेला खरं म्हणजे अशा प्रसंगी काहीतरी द्यायचं असत पण माझ्याकडे तर आता काहीच नाही आहे ग अहो काही नकोय मला नाही नाही अगं असं कस आज वाढदिवस आहे ना तुझा काहीतरी द्यायलाच पाहिजे ना थांब हा घे खरंच याची काही गरज नाही आहे बाबा असू आता तू तरी मला परक करू नकोस ग काय माणूस आहे ग रिक्षासाठी पैसे नव्हते आणि होते नव्हते तुला देऊन गेले आनंदी त्यांना भेटायला गेली होतीस ना कशासाठी हो ऐका ना त्यांच्याकडे रिक्षासाठी पण पैसे नव्हते कुठे जायचं हेही कळत नाही रस्ता सापडेल तिथे जाईन म्हणे कुठे जातील अहो मी काय म्हणते आपण त्यांना आपल्या घरी नाही त्यांनी कुठे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे आणि ते कुठे जातील या गोष्टीची चिंता करायची आपल्या कोणालाही गरज नाहीये आता आलं माझ्या लक्षात हा माणूस आपल्या दारात का आला हे आता आलं माझ्या लक्षात आता पैसे नाही आहेत ना त्याच्याकडे म्हणून तो आलाय तुझ्याकडे पैसे मागायला
डोक्याला ताप देणार आहे तुझ्या राघव हा तुझा बाप. आपली आठवण वगैरे नाही आली त्याला. त्याच्याकडे आता पैसे नाहीये, दरिद्री झालाय तो, म्हणून आलाय तो आपल्या दारात. तुझ्या तुझ्यामुळेच हा शेफ हरलाय. बापाला उलट उत्तर द्यायचो. बाप आहे तुझा तो. माझ्या समोर तो माणूस तुला मारतो, ओरडतो, पुढच्या वेळेला जर त्यांनी असं केलं ना तर मी त्यांना जिवंत नाही सोडणार. जबाईने आम्हाला लहानच मोठं केलं, तिला जर का तिच्या घरामध्ये इतका काही त्रास सहन करावा लागणार असेल तर त्याला काय अर्थ आहे. लहान तुम्ही, पण तो काय, माझ्या बापाचं वागणं माझ्या आईसाठी किती चुकीचं आहे हे मला समजत होत. माझी परीक्षा होती, त्याच्या तोंडून मला ऑल द बेस्ट ऐकायचं होत. शेवटपर्यंत वाट पाहिली मी, पण तो नाही झाला. त्याच्यासाठी तो एक क्षण इतका महत्वाचा होता की त्याची रक्ताची माणसं त्याची वाट पाहत आहेत याचं त्याला भानच राहिलं नव्हतं. त्याला आमची जबाबदारी नको होती. काही दिवसानंतर माझ्या आईने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवलं. जो माणूस आपल्या आयुष्यातच नाहीये, ज्याला आपली पर्वाच नाहीये, त्या माणसाच्या नावाचं मंगळसूत्र तरी का काढून ठेवावं. त्याने तेव्हापासून माझ्या आईसाठी तिचा नवरा आणि आमच्यासाठी आमचा बाप आम्ही विसरून गेलो आणि विषय संपवून टाकला. इतक्या वर्षानंतर हा माणूस आज अचानक घरी येतो आणि म्हणतो बायको माझा चुकलाच. मी ह्या राघवरावांना का विचारता नाही होता, त्यांना लई त्रास झालो. आबा तुम्हाला थोडीच माहिती होत त्यांच्या आयुष्यात नक्की काय घडलंय ते. काळजी करू नका, मी बघते. त्या तिघांना सावरायला थोडा वेळ द्यायला हवा आपण. आलेच मी. आनंदी काय झालं, कसलो विचार करतोस? आबा माका काही कळत नाही. ह्या सगळ्यात ह्यांची बाजू घेऊक व्हाय, ह्यांका समजून घेऊक व्हाय. ताईंनी आईंनी ह्यांनी लय भोगलेलं असं आबा. ही माणसं त्यांच्या जागेवर बरोबर असत, पण आबा मका एक सांगा, आपली ताई माई तुमका लय बोलत, पण उद्या ताई आपल्याला म्हणाली की मला गरज आहे तर आपण जाणारच ना मदतीत. आनंदी बायगो ही सगळी माणसं ही सगळी नाती राघवरावांमुळे तुझ्या आयुष्यात इली असत खरी, पण पाटकरांचा आणि तुझा नाता राघवरावांमुळे असा काय? अगो तो जणू तुझा दुसरा बापूस असा. त्या नाता तू टिकवलंस, सुलक्षणा ताईंका बरा नाही होता तेव्हा त्यांची जी काळजी घेतलंस ती राघवरावांची आऊस म्हणून नाही ना, तुझा त्यांचा नाता ना म्हणा, मन लावून एवढा जीव लावलंस, त्यांका काळजी घेतलंस. लग्नानंतर ही माणसं ही नाती जरी त्यांच्यामुळे तुझ्या आयुष्यात दिली असली तरी आता ही सगळी माणसं तुझी असत. आता त्यांका कसा वागवायचा, ही नाती कशी जपायची, त्या तुझा तुका बघूक व्हाय. त्यांची कटुता तुझ्या नात्यात असूचा कारण नाही बायगो. फार विचार करून मनात त्रास करून घेऊ नको, कळता ना? बरोबर बोलता साबा, माका माझी नाती जपूक होय. ती तू चांगली जपशील, कोणाकही न दुखवता अजो पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. चल येऊ मी. रिक्षा बाबा
ते तुझे बाबा आलेले त्यांना मी काय म्हणू रे? म्हणजे बघ ना, रमाईच्या बाबांना मी आजोबा म्हणते आणि आनंदी आईच्या बाबांना मी आबा आजोबा म्हणते, मग तुझ्या बाबांना काय म्हणू? चिंगे, बाळा, अरे ते ते परत नाही येणार आपल्या घरी, नाही येणार, त्यामुळे त्यांना काही बोलायचा प्रश्नच येत नाही. बाबा, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की मी तुला कधीच जा म्हणून सांगणार नाही, पण मग तू त्यांना जा का म्हणालास? नाही चिंगे, ते जे ते घरी जे आले होते ना, अगं ते काय झालं, ते अनोळखी येते, ते त्यांना दुसरीकडे जायचं होतं, ते चुकून आपल्या घरी आले. हा, आपल्या घरी त्यांना यायचं नव्हतं, दुसरीकडे जायचं होतं, म्हणून मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही जा. खरं ना बाबा? हो बाळा. थांबा. वर्षा, काय ग, काय झालं? सोड मला, मला जाऊ द्या. वर्षा, रडू नकोस प्लीज. काय झालं, काय झालं? ए बाई, काय रडते वर्षा? काय झालं? काय तू जा बरं आत खेळायला, जा जा बाळा, जा जा जाऊ दे. वर्षा बस आधी, बस आधी इथे सांग काय झालंय. काय झालंय वर्षा ताई? मी सांगतो पण ती माझं काहीच ऐकूनच घेत नाहीये. काय ऐकून घेऊ मी नंदू? अरे तू माझ्या घरी आलास, माझ्या आईला मनवलास आपल्या लग्नासाठी, आणि तुझी आई मला रस्त्यात आता काय काय बोलली, पण तू काहीही बोलला नाहीस. असं कसं होऊ दिलंस तू नंदू? एक मिनिट, काय झालं ते नीट कळेल का मला? आई, याने याच्या आईला काहीच सांगितलं नाहीये आमच्या लग्नाबद्दल. त्यांना असं वाटतंय की मी याच्या गळ्यात पडली आहे, त्यांचा अजूनही नकार आहे आमच्या लग्नाला. मी सांगणारच होतो माझ्या आईला, पण मला कसं सांगू तेच कळत नव्हतं. कसं सांगू म्हणजे? मला लग्नाचं विचारायच्या आधी तुझ्या आईला सांगणं गरजेचं नव्हतं का? अहो, तुम्हाला माहितच आहे आई की माझ्या आईचा आमच्या लग्नाला विरोध आहे. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ती ऐकतच नाहीये. मग कसं होणार आहे नंदू आपलं लग्न? तुझ्या आईचा किती मोठा गैरसमज आहे माझ्याबद्दल, कळतंय का तुला? असं कसं घरी गेला तो? हा, तिकडे वर्षा रडत बसली आहे, कसा सांभाळणार आहे वर्षाला? मीच त्याला घरी जायला सांगितलं. हे बघ, नंदूचा ना खूप गोंधळ झालाय. त्याला वर्षाशी लग्न पण करायचं आहे पण त्याच्या आईला दुखवायचं पण नाहीये. मी काय म्हणतो, आपण असं केलं तर उद्या आपण नंदूच्या आईला भेटायला त्यांच्या घरी जाऊ. हा हा, पण वर्षाला ही गोष्ट कळता कामा नाहीये. तिला का सांगायचं का नाही, नेऊ ना तिला पण. हे बघ, तर माहित नाही नंदूच्या आईचं नेमकं काय म्हणणं आहे. वर्षासमोर उगाच काहीतरी उलट सुलट बोलल्या तिच्या मनाला खूप लागेल. बरोबर आहे तुझं, त्या बाईला भेटायलाच हवं. असं कसं बोलली ती माझ्या मुलीला अदवा तदवा? हा, कशी हिंमत झाली तिची? तिने अति शहाणपणे केलं ना, तर मी पण सोडणार नाही तिला. आई, आपण त्यांची समजूत काढायला चाललो आहोत, तेव्हा आपल्याला शांततेत सगळं बोलावं लागणार आहे. बरोबर आहे तुमचं, थोड्या फटकळ आहेत त्या, पटकन काहीतरी बोलून जातात. आणि तुम्हाला याआधी सांगितलं नाही पण त्या आधीपासून वर्षाताई आणि नंदूदादांच्या लग्नासाठी तयार नव्हत्या, त्यामुळे आपण जेव्हा त्यांना भेटायला जाऊ तेव्हा अगदी शांततेत नीट बोलूयात त्यांच्याशी. आपण लाग बोलू ग, ही बाई धड बोलली पाहिजे ना आपल्याशी. खरंच त्यांना राग येईल म्हणजे ऐकून घेणार नाहीत आपलं. नंदूदादा आणि वर्षा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तर चिडतील त्या. काहीच बोलू देणार नाही. नाही नाही, तसं नाही, पण सांगितलं ना मी थोड्या फटकळ आहेत त्या, पटकन काहीतरी बोलून जातात, पण
त्या जरी चिडल्या तरी आपण मात्र शांततेत सांभाळून घ्यायचं सगळं. तसा मलाही अनुभव आलाय त्यांचा. काही लोक असतात पारंपरिक विचारांचे, त्यांना थोडस समजून घेणं गरजेचं आहे. आता आपली वर्षा साधी आहे, तिचा डिवोर्स झालाय, या तिची काय चूक, एवढी एक गोष्ट आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली ना, तर मला वाटतंय पुढचं सगळं काही व्यवस्थित पार पडेल. बरोबर आहे तुमचं. आपल्याला जरा त्यांच्या कलेने घ्यावं लागेल. वर्षा ताईंचा आनंद सगळ्यात मोठा आहे. वर्षा ताईंचं आणि नंदूदादांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचं लग्न व्हायला हवं. खुश राहतील ते दोघं. जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या बाजूने करायला हवं. काय झालं ग, हसतेस का? एका वर्षापूर्वी आपल्या लग्नाची बोलणी करण्या इतपत पण आत्मविश्वास नव्हता माझ्या, आणि आता वर्षा त्यांच्या लग्नाची बोलणी करायला निघाले. धीड झाली असतो. चांगलंय ना. आणि आनंदी, आता आपल्या घरातल्या सगळ्यांना तुझाच आधार वाटतो. सगळं रमाताईंमुळे. रमाताईंनीच मला शिकवलंय की कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. रमा खूप खमकी आणि बिंधास्त होती ती. तुमच्यासाठी आणली कॉफी, घ्या. तुझ्यासाठी ह्यातनच पिणारे मी. अहो चुकलं माझ, खरंच चुकलं, 100% चुकलं. मला माहितीये तुमच्या वडिलांमुळे तुम्हाला खूप त्रास झाला, तरी मी तुमच्या वडिलांना शोधायला निघाले होते, आपल्या घरी आणायला निघाले होते. असं नाही वागणार मी. तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाही मी. यापुढे तुम्हाला जे हवंय तसंच होणार. तुम्हाला दुखावून मला दुसरी माणसं नाही जोडायची. अहो अजूनही राग गेला नाहीये. नक्की यापुढे असा काही प्रयत्न करणार नाहीस? नाही करणार. हे बघ आनंद, मला कळतंय तुला माणसं तोडायला नाही तर जोडायला आवडतात. आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आणण्यासाठी तू कायम प्रयत्नशील राहिलीस, आणि आज सुद्धा तू काय प्रयत्न करतेस मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण इथे नको. काही ना ती तुटली आहेत ना, ते पुन्हा नाही जोडता येणार. नको प्रयत्न करूस, त्याचा सगळ्यांना त्रास होईल. मग आता गेला राग? कॉफी प्यायल्यावर कळेल. कशी झाली आहे? एवढी साखर? मग किती कडू कॉफी प्यायची? गोड आहे खूप. अहो सकाळी सकाळी काय कडू तोंड करायला आवडतं तुम्हाला? तसं नसतं आनंदी, कॉफी तशी प्यायल्याशिवाय मजा नाही येत. हो मग उद्यापासून मी तुमच्या कॉफीमध्ये साखरच नाही टाकणार. प्या तशीच कॉफी, कडू कॉफी. हे बघ, मला कळलं पाहिजे की त्यांचा नक्की काय गैरसमज झालाय माझ्याबद्दल. त्यांना का नकोय मी? ठीक आहे ना, आम्ही जाऊन त्यांना भेटतो. काय म्हणतात ते आम्हाला पण कळेल, आणि त्यांचं काय म्हणणं असेल ते बघू ना, समजावून सांगतो त्यांना. दादा तू आज सांभाळूनही घेशील, त्यांना समजवशीलही, आमचं लग्न ठरेलही, होईलही. पण आमच्या दोघींच्या नात्यामधला गैरसमज जर दूरच झाला नाही तर लग्नानंतरही त्या तशाच वागतील ना दादा. नंतर वाद अजून वाढतील आणि मग तू पुन्हा मध्यस्थी करायला येणार आहेस का? नाही म्हणजे येशीलही तरी किती वेळा येणार आहेस दादा? शेवटी मलाच या गोष्टी फेस करायच्या आहेत ना, त्या मला करू दे. अग पण तो म्हणतोय ना आता. ऐ थांब वर्षा, ठीक आहे चल, तू पण तयार होऊन ये. जा आलेच.
हे बघा, नंदू माझा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही गडगडचे श्रीमंत नाहीये, आम्ही साधी माणसं आहोत. नंदूला लहानपणी एक बिस्किट आवडायचं, पण ते घेणं आम्हाला परवडायचं नाही. म्हणून नंदूचे बाबा रोज बसनी जाण्याऐवजी चालत जायचे, आणि येताना रोज त्याला नवा कोरा बिस्किटचा पुडा घेऊन यायचे. एकदा फोडलेला पुडा परत नाही द्यायचो आम्ही त्याला. तो कॉलेजमध्ये असताना इतर मुलांप्रमाणे न परवडणाऱ्या गोष्टी आम्ही त्याला विकत घेऊन दिल्या, अगदी नव्या कोऱ्या करकरी, सेकंड हँड नाही. हे सगळं आम्ही यासाठी नाही केलं की त्याचं आधीच लग्न झालेल्या मुलीशी लग्न लावून द्यायचं म्हणून. यासाठी आम्ही त्याला वाढवलं नाही. तुम्हाला तुमच्या पोरीचं फार कौतुक असेल तर ते तुमच्या घरी ठेवा. आई, मला तुमची मुलगी सून म्हणून चालणार नाही. म्हणजे काय? काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही जसं तुमच्या मुलाला लाडात वाढवलं ना, तसं आम्ही सुद्धा आमच्या मुलीला लाडातच वाढवलंय. मध्येच बोलणारे तुम्ही कोण आहात? बाप आहे मी तिचा.